हे गाईज, वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल. तर गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य भरती गट क आणि गट ड संदर्भात आलेल्या नवीन अपडेट्स विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा. विजिट आवर वेबसाईट, गेट लेटेस्ट जॉब्स फास्टर, ऑल्सो लिंक इज इन डिस्क्रिप्शन बिलो. तर गाईज, आरोग्य भरती गट क आणि गट ड च्या फेरपरीक्षा होण्याचे कम्प्लीट निर्णय झालेला आहे आणि त्या संदर्भातील कम्प्लीट माहिती मी तुम्हाला पोहोचवलेली आहे. परंतु गाईज, कधीपर्यंत फेरपरीक्षा कंडक्ट केल्या जाऊ शकतात किंवा कशा पद्धतीने फेरपरीक्षा होणार आहेत या संदर्भातील माहिती अजूनही पुढे आलेली नाहीये. परंतु NCP च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर त्यांनी काही माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, राज्य मंत्रिमंडळ माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भात चर्चा झाली आहे. त्यांचे मत आहे की पुन्हा फेरपरीक्षा घेतल्या जाव्यात, त्या कोणत्या मार्गाने घेता येतील याबाबत कॅबिनेटद्वारे काही निर्णय घेण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्याच ट्विटला रिप्लाय करत त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की तेव्हा त्याच मार्गाने जायचं की जिल्हा पातळीवर परीक्षा घ्यायच्या याबाबत विचार सुरू आहे. सामान्य प्रशासन विभागाने परीक्षा घेण्यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर केले आहे. तर यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की पुन्हा फेरपरीक्षा ज्या जुन्या मार्गाने घेतल्या होत्या त्याच मार्गाने घ्यायच्या किंवा जिल्हा पातळीवर नवीन परीक्षा कंडक्ट करायच्या आणि त्या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाने जो परीक्षा घेण्यासंदर्भातील नवीन धोरण जाहीर केलेलं आहे त्या संदर्भातील अपडेट्स लवकरच आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे रिप्लाय करत म्हटलेलं आहे, त्यानुसार प्रादेशिक जिल्हा व राज्यस्तरावरील परीक्षा घेतल्या जाऊ शकतात, त्यामुळे परीक्षा नक्की कशा घेण्यात येतील यांची सविस्तर माहिती आम्ही लवकरच देऊ असे आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी म्हटलं, राज्य मंत्रिमंडळामध्येही हीच चर्चा आहे की परीक्षा पुन्हा घेतल्या जाव्यात. या संबंधीचा शासन निर्णय येत्या 2 दिवसात जाहीर करण्यात येईल आणि कोणत्या पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील हे लोकांना कळवण्यात येईल असे ते म्हणाले. तर गाईज, या ट्विट्स आणि ट्विट्सच्या रिप्लाईजवरून एकच कळत आहे की लवकरात लवकर काही ना काही अपडेट येण्याची शक्यता आहे. ज्या अपडेट्समध्ये परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे, कोणती नवीन पद्धती वापरण्यात येऊ शकते या संदर्भातील कम्प्लीट अपडेट्स येत्या 2 दिवसात कळवण्याचे आश्वासन जे आहे ते ट्विटर हँडलवर देताना आपण पाहू शकतो. तर NCP च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ही माहिती पुढे आलेली आहे. तर ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तर या सर्व माहितीवरून एकच कळत आहे, येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला आरोग्य भरती गट क आणि गट ड च्या फेरपरीक्षा संदर्भातील पद्धती किंवा कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जाणार आहे या संदर्भातील कम्प्लीट अपडेट्स मिळू शकतात. आणि जेव्हा केव्हा कुठलेही अपडेट येतील तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे. म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू ऑल.